टू विनोद पाटील. थैंक यू विवेक. तो पहले षटक गोलंदाज विवेक ओवर द विकेट. हा चेंडू अतिशय सुरेख होता ऑन साइडला फ्लिक करता है त्या क्षेत्ररक्षक ते मात्र मिसफील्ड होते आणि दरम्यान अतिशय चांगले क्षेत्ररक्षण दाखवत असताना डॉट चेंडू ने सुरुवात करत असताना विवेक सलामीची जोड़ी रवि वायले आणि त्याचबरोबर विकी म्हात्रे तो दोन अतिशय नावाजलेले खेळाडू या गावदी वसार संघाचे सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून या वसार संघासाठी ज्यांनी केलेली आहे आता मात्र सलामीला येत असताना हा चेंडू यावेळेस अक्रॉस लाईन खेळता येत गॅपमध्ये चेंडू आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना चार धावांसाठी थँक्यू डीजे. चौकरणे आता मात्र ठिकाणी खातं उघडत असताना रवी वायले हीच ओळख आहे रवी वायलेची नेहमीच पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा खुटण्यासाठी जाणले जाणार आहे. हा चेंडू बॅकफुटवर गेले स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू शॉर्ट पॉईंटच्या दिशेने जातोय. तीस यार्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करताय. स्ट्राईकला आता मात्र विकी म्हात्रे सामना करण्यास सज्ज. अच्छा दिवसातील ही पाचवी लढत स्पर्धा आपण पाहत आहेत आमदार चषक 2018 एक देखणं अप्रतिम मनमोहक लक्षवेधी असं आयोजन अद्वितीय. वृद्ध विकेट हा चेंडू सुरेख होता टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. सुरेख गोलंदाजी बागपुटवर गेले होते कट करण्याचा प्रयत्न होता विकीचा मात्र चेंडू वेगाने या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर टेकऑफ घेत असताना चेंडू मात्र एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडूने या ठिकाणी कमबॅक करत असताना गोलंदाज धावसंख्या धावफलकावरती 5 ज्यासोबत गुणसंख्यक लेखक जयेश पाटील त्याचबरोबर ऋषी भोईर. हा चेंडू इन साइड आउटच्या माध्यमातून अप्रतिम देखना फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी करता आलं नाही आणि चेंडू सीमा रेषेबाहेर चार धावांसाठी. तर उत्तम क्रिएशनच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी जीवन पाटील आहे त्यांनी कडे उत्तम पाटील यांचे बंधुराज त्यांची संपूर्ण टीम स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातत्याने या ठिकाणी कार्यरत आहे. हा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. व्हॉट अ ग्रेट कॅच अतिशय देखणा प्रेक्षणीय झेल आणि पहिला धक्का मैदानावरती लागतोय. फलंदाज बाद होतोय यावेळेस विकी म्हात्रे. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती 1 गडच्या मोबदल्यात 9 धावा. विकी बाद झाला अप्रतिम झेल टिपून त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा वरून लॉंग ऑफला आला आणि हा झेल त्याने टिपलाय. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी येत आहेत सुदाम. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळताना कॉम्प्युटर बॉक्स एंडकडनं तर नवीन फलंदाज सूरज धुतकर मैदानावरती. डावखुरा फलंदाज स्ट्राईकला सामना करण्यास सज्ज सुदाम. एक अनुभवी असा गोलंदाज गावदेवी शिवडोन संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी अनुभव आहे गुणवत्ता आहे. मात्र बघूया या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी सुदामच्या माध्यमातून केली जाते. मैदानावरती रवी वायले आणि आता मात्र नुकताच खेळपट्टीवर जो आला आहे फलंदाज स्ट्राईकला सूरज धुतकर. विकी बाद झाला विकीने 4 धावांचं योगदान दिलं. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला 3 चेंडूचा त्याने सामना केला. लेफ्ट आर्म ओवर द विकेट हा चेंडू आउट साइड द ऑफ स्टंप या ठिकाणी
दिशेपासून भरकटले, पंचांचा वाईटचा इशारा येतोय, खराब चेंडू या ठिकाणी, नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईट, अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येत भर होते, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा, गौदेवी वस्तार संघ, लेफ्ट आर्म उर्द विकेट पुन्हा एकदा यावेळेस, मात्र चेंडू हवेत आहे, व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही, चेंडू मात्र त्या ठिकाणी जयेश आहेत क्षेत्ररक्षक, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव इथे पूर्ण करत आहेत सूरज, स्वतःचं व संघाचं खातं एका धावेने स्वतःचं खातं उघडत असताना संघाची धावसंख्या नेतात यावेळेस 11च्या घरामध्ये. तर संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते गावदी वसार संघाची, त्यामागचं कारण आहे चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये विवेकने दाखवली, विवेक पहिले षटक हाताळलं आणि आमच्यासोबत आता मात्र विवेक 4G देखील जॉईन झालेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेस राऊंड द विकेट, हा चेंडू कट करतायत, सुरेख देखना नेत्रदीप पटका कॉपी बुक स्टाईलमध्ये चेंडू डीप पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. अतिशय देखना फटका चौकार येतोय, हा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन यावेळेस मात्र ट्रॅव्हल होतो थर्ड मॅचच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षक संतोषच्या आवाक्याच्या बाहेर आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार रवी वालेच्या बॅटमधून येत असताना धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. DJ Debate. ते 19 धावा धावफलकावरती रवी वायले, इथे मात्र धावफलक हालता ठेवत असताना धावसंख्या पुढे नेत असताना धावसंख्येला गती प्रदान करत असताना रवी वायले या मैदानावरती सुरेख फलंदाजी करत असताना फ्रंट फुटवर आल्या चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अतिशय चांगला झेल, विवेक टिपतोय आणि मोठा धक्का मैदानावरती रवी वायलेच्या स्वरूपात गावदेवी वसार संघाला. Open Gangnam Style, Gangnam Style. Hey, 난데워 사랑스러워 그래 너 Hey, 그래 바로 잡고 दोन स्ट्रोक आपण पहिले बॅकफुटवर खेळले, मात्र हा स्ट्रोक डान्सिंग डाऊन द विकेट फ्रंटफुटवर आले, स्टेप आउट झाले, मात्र चेंडू जास्त वर गेला, व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही, मिडल करता आला नाही आणि त्या ठिकाणी विवेकने अप्रतिम झेल टिपलाय. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस फुलटा चेंडू विरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, अतिशय सुरेख फटका होता, खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा समाचार घेत असताना 6 धावा सूरजच्या बॅटमधून, हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर षटकार. बघा कॅप व्यवस्थित आपण सरळ या ठिकाणी परिधान करायचे, कुणीही कॅप उलटी या ठिकाणी परिधान करू नका. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, फार मोठी स्पर्धा आहे, तर या गोष्टीचं भान ठेवा आणि शिस्त आपल्याला लावून घ्या, नियमांचं पालन करा, नियमांचं उल्लंघन करू नका, अन्यथा या ठिकाणी निश्चितच दंडित केलं जाईल पॅनलच्या स्वरूपात. तर या षटकात 22 धावा आल्यात, बघा पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा होत्या 10 आणि त्यानंतर मात्र
नंतरचे दोन षट चेंडूमध्ये दोन बॅक टू बॅक दोन षटकार आपण पाहिले. आप चौथा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला, तर घडी बाजला. मात्र पाचव्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडू षटकार आपण पाहिला. मात्र त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला तर फुलर लेनचा होता. अतिशय जबरदस्त टायमिंग अक्रॉस द लाईन खेळत असताना सूरजने चेंडूला फिरकावून दिलं डीप मिडविकेट सीमा रेषेच्या बाहेर. तर पहिल्या षटकात 9 धाव आले होते, धावांची गती होती पहिल्या षटकात 9.00. या षटकात तब्बल 22 धाव आल्यात, एकंदरीत धावा धावफलकावर 31. तर धावांची गती आपण पाहतोय 15.50 प्रति षटकामागे. तर पॉवर प्लेमध्ये अत्यंत सुरेख फलंदाजी रवी वायले बाजल्यानंतर मात्र सूरजने सूत्र आपल्या हातात घेतली, आपला मनसुबा जाहीर केला आणि आपल्यामधली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करत असताना अतिशय सुरेख फलंदाजी सूरजने दाखवली. त्याच्या बॅटमधून दोन गगनभेदी षटकार आपण पाहिले आणि एकंदरीत धावा इथे आहेत 31. गडी बाजरत मैदानामध्ये आपण पाहतोय दोन, तर विकी आणि रवी हे दोन सलामीचे सलामवीर बाद होत आहेत. तर मैदानामध्ये जगदीश आणि त्याचबरोबर सूरज ही जोडी पाहायला मिळते. तर नवीन गोलंदाज यावेळेस येत आहेत वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या, इकॉनॉमिकल गोलंदाजी दाखवली होती. मात्र त्यानंतरच्या षटकात मात्र सुदामच्या 22 धावा कुठल्यानंतर एक चांगली धावगती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते गावदेवी वसार संघाच्या माध्यमातून. सूरज विवेक येतोय जगदीशसाठी, हा चेंडू ऑन साईडला बॉटमेंटचा वापर केलाय, मागे पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने, वेगाने दुसरी धाव पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव वेगाने घेतली आणि इथे मात्र दुसऱ्या धावीसाठी वेळ मिळाला. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन धावा कंप्लीट करायच्या असतात तेव्हा पहिली धाव ही तुम्हाला वेगाने घ्यायला हवी, तर दुसऱ्या धावीसाठी तुम्हाला पर्याप्त वेळ मिळतो. आणि इथे मात्र या दोन धावा वेगाने पूर्ण करत असताना जगदीश आणि सूरज. विवेक पुन्हा एकदा ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस कट करतायत, अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भरत, मिस फील्ड संघ नायकाकडनं होते आणि दोन धावा या दरम्यान मात्र वेगाने पूर्ण करतायत. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या धावफलकावरती 35. तर या दरम्यान आदरणीय नकुलजी गायकर साहेब यांचं शुभागमन होते व्यासपीठावर. प्रवीण पावशी साहेब हे देखील त्यांच्या सोबत आहेत. तर आमदार चषक 2018 येणाऱ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करतायत, चूक झाली विवेककडनं, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला गेला मात्र इथे वेगाने इथं पूर्ण करतायत. तर सुंदर क्षेत्रक्षण या ठिकाणी फॉलो थ्रूमध्ये चेंडूला 8 ढकलण्यामध्ये यश आलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. तर विवेक ज्याने पहिले षटक हाताळलं 9 धावा दिल्या, मात्र दुसऱ्या षटकात 22 धावा आल्यानंतर कुठेतरी धावसंख्येवर अंकुश लावणं गरजेचं होतं. कारण पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षक तुम्ही विखुरलेलं पाहू शकाल, लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर डीप पॉईंट लेग क्षेत्ररक्षक, डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. ओवर द विकेट, हा चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनवरनं, मात्र डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करतो. टिपू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण टिपू दाखवत असताना इथे मात्र दोन धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आणि दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. पहिल्या सामन्यात आपण 50 धावा पाहिल्या काटे संघाच्या माध्यमातून, त्या धावसंख्येचा डिफेन्स त्यांनी केला. त्यानंतर 60 धावा पाहिल्या, त्यानंतर तिसऱ्या सामन्यात देखील 60 धावा आणि या सामन्यात 59 धावा पाहायला मिळत आहे. म्हणजे 60 या सामन्यात आपण पाहतोय, माफ करा, याच्या अगोदरच्या सामन्यात 59 धावा. इथे मात्र संतोष आहेत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव होण्यापासून रोखू शकले नाही आणि पाचवी लढत मैदानावरती पाहायला मिळते तुम्हाला वसार वर्सेस शिरडोन या दोन संघाच्या दरम्यान. धावसंख्या धावफलकावरती 39, एक चांगली भागीदारी. दोन गडी बाद झाले, जबाबदारीने खेळत असताना कॉन्सन्ट्रेशन दाखवत असताना क्रिकेटचं पहिलं अक्षर सी कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता, क्रिकेटचं दुसरं अक्षर आर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीने खेळत असताना दोघंही मैदानावरती अतिशय चांगलं क्रिकेट दोघांच्या माध्यमातून. हा चेंडू आडव्या बॅटने खेळता आहे, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. नितीन आहे त्या ठिकाणी, मात्र दोन धावा पूर्ण करतायत. थ्रो अतिशय सुरेख होता ऑन द स्टंप, मात्र वेगाने दोन धावा कंप्लीट केल्या, अतिशय चांगली धावगती या ठिकाणी पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या माध्यमातून. तर धावसंख्या धावफलकावरती 41 पाहायला मिळते. तीन षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. धावांची गती आपण जर पाहिली तर 13.66 प्रति षटकामागे. तर अजूनही दोन षटकं शिल्लक आहेत मैदानावरती आणि एकंदरीत धावा येतात 41 आणि फलंदाज आपण जर पाहिलं सूरज दुधकर आणि जगदीश दुधकरची ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. एक चांगली भागीदारी, मात्र बघूया किती धावसंख्येपर्यंत पल्ला गाठतायत. त्या दरम्यान या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक होतोय,
ते ऐकूया आपण उत्तम क्रिएशनच्या माध्यमातून एक दर्जेदार संगीत. तर यापुढची लढत भंडारली वर्सेस नावाली. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. या ठिकाणी यायचं आपण. टॉस केला जाईल. तर धावसंख्या 41, दोन षटक अजूनही शेष आहेत. सामना या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होतोय. गोलंदाज येतोय चौथं षटक घेऊन वैभव. तर फलंदाज स्ट्राईकला सूरज. डावखुरा फलंदाज आणि डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असं म्हटलं जात आहेत. आणि या ठिकाणी आपली आक्रमकता दाखवत असताना सूरज दूधकर आपल्या गुणवत्तेला न्याय देत असताना आपल्या बॅटमधून अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना गावदेवी वसार संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू हवेत यावेस मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफरनं चेंडू मात्र या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इथे मात्र प्रयत्न केला गेला, प्रयत्नांना यश आलं नाही आणि चेंडू सीमारेषेबाहेर चार धावांसाठी. थँक्यू. 45 धावा या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला व्यवस्थित अंदाज घेता आला नाही आहे. खूप पुढे निघून गेले चेंडू मात्र मागे त्याच्या लँड झाला आणि सीमारेषेबाहेर चार धावांसाठी. हा चेंडू यावेस मात्र सरळ रेषेमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याला बीट करून चेंडू येतो. यावेळेस मात्र व्यासपीठावर मान्यवरांचा मानवंदना या ठिकाणी स्वीकारत असताना हा चेंडू षटकार. अवसंख्य धावफलकावरती 51 धावांचं अर्धशतक पूर्ण गावदेवी वसार संघाचं. अतिशय चांगली फलंदाजी सूरज दूधकर मैदानामध्ये दाखवत असताना. हा चेंडू पूल केलाय समोर क्षेत्ररक्षक विवेक. व्हॉट ग्रेट कॅच अफलातून झेल. आणि आता मात्र सूरज दूधकर. सूरज म्हणजे अर्थात सूर्य आणि सूरजच्या खेळचा अस्त होताना या मैदानावरती आणखीन एक धक्का गावदेवी वसार संघाला. आठ चेंडूत 26 धावांची खेळी. 325 स्ट्राईक रेटने फलंदाजी केली सूरजने. मात्र या सूरजच्या खेळीचा अस्त झाला मैदानावरती. त्याची बॅट तळपत होती. अतिशय सुरेख फलंदाजी त्याने दाखवली. मात्र तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण विवेकने त्या ठिकाणी झेल टिपला आणि या मैदानावरती मात्र सूरजच्या खेळीचा अस्त झाला आणि तिसरा धक्का मैदानावरती लागलाय. तर नवीन फलंदाज यावेळेस येत आहेत जोगिंदर. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस मात्र जगदीश. सामना करण्यास सज्ज वैभव. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू संत गतीने फसवा. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे निश्चित व्हेरिएशन विविधता असायला हवी. सहा चेंडू सहा प्रकार फेकण्याची कला त्याला अवगत असायला हवी. आणि इथे मात्र संत गतीने हा चेंडू फेकला आणि जगदीशला इथे बीट करण्यामध्ये यश आलं. ते वैभवला रिवर्सचा वापर इथे मात्र हलकसं अपील त्या ठिकाणी करतायत. चेंडू जातो यावेळेस त्या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने. बॅट कट आहे. हलकसं अपील केलं गेलं मात्र पंचांनी या ठिकाणी दर्शवलं की बॅट कट आहे.
आणि लेग बिफोर विकेटचं अपील स्वीकारताना पंच प्रामुख्याने चार गोष्टींची काळजी घेतात. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, हाईट फॅक्टर काय, आणि चौथी गोष्ट म्हणजे बॅट कट आहे की नाही. या चार गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतरच एल बी डब्ल्यूचं अपील स्वीकारलं किंवा फेटाळलं जातं. इथे मात्र सुरेख चेंडू होता वैभवचा, आणि इथे मात्र फलंदाज लेग बायचा इशारा, नियम क्रमांक 23 नुसार लेग बायच. फलंदाज सूरज बाद झाला आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करत असताना आपण पाहतोय वैभव. या षटकात सुरेख गोलंदाजी केली, पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, मात्र नंतरच्या 4 चेंडू त्याने तर पाहिलं तर या ठिकाणी फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या. तर सुरेख कमबॅक मी म्हणेन वैभवचं. धावसंख्या 31 धावफलकावरती 53 पाहायला मिळत आहेत. तर पाहिलं तर 3 षटकामध्ये धावा या ठिकाणी आपण पाहिल्या होत्या 41, तर अतिशय चांगली धाग होती. मात्र या षटकात 12 धावा आलेल्या आहेत आणि 31 धावा येतात धावफलकावरती 53. तर शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा येत आहेत. मात्र आजच्या दिवसामध्ये 60 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 60 जास्त धावा या मैदानावरती आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये झालेल्या नाही आहेत. पहिल्या सामन्यात 50, त्यानंतर 60, त्यानंतर 60, त्यानंतर चौथ्या सामन्यात 59 धावा, 60 धावांचा टार्गेट मोठ्या गावसंघाने मात्र चेस केलं. आणि आता मात्र या सामन्यात आपण पाहतोय 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना वसार संघाची धावसंख्या 53. तर गोलंदाज येत आहेत भरत पाटील संघनायक. शेवटचं षटक हाताळत असताना हा चेंडू टप्पावर आत आलाय, बॅकफुटवर गेले, अप्परकटच्या माध्यमातून चेंडूला मागे पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 57 धावा. तर चौकाराने सुरुवात झाली या षटकाची, स्लॉगवर आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याकडे निश्चित प्रयत्न केला जाईल. वसार संघाच्या माध्यमातून जगदीश आणि जोगिंदरची ही जोडी. हा चेंडू ऑन साईड लाईन क्रॉस द लाईन खेळतायत, चेंडू 1 बाउन्स ओवर द लाईन, बॅक टू बॅक दुसरा चौका. तर बॅक टू बॅक 2 चौकार, दोन्ही फटके आपण जर पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट होते. एक फटका आपण ऑफसाईडला पाहिला आणि त्यानंतर ऑनसाईडला हे दाखवत असताना मैदानावरती जोगिंदर. हा चेंडू यावेळेस मात्र ऑनसाईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी विवेक आहेत, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करतायत. मात्र त्या ठिकाणी 3 धावेसाठी देखील या ठिकाणी वेगाने आले आहेत, बॅकअप झालं होतं, मात्र टप्प्यापर्यंत हा थ्रो वरून गेला आहे आणि मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत ही 3री धाव देखील कम्प्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती 64, म्हणजे आजच्या दिवसातील निश्चितच पहिल्या 4 सामन्यांच्या तुलनेत ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आजच्या दिवसामधली पाहायला मिळते 64. गावदी वसार संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकून शेडून संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मात्र त्यांचा निर्णय चुकीचा सिद्ध करून दाखवत असताना फलंदाज मैदानात. इथे मात्र गुड कॅच, व्हॉट अ कॅच, ग्रेट प्रेक्षणीय स्पेक्टॅक्युलर कॅच, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का गावदेवी वसार संघाला. नकुल गायकर साहेब उपस्थित झालेले आहेत, बाबाजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नकुल गायकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. जगदीश धुतकर बाद होत आहेत, अतिशय देखणा अप्रतिम झेल पकडला, किती वेगाने हा चेंडू गेला होता, तितक्याच वेगाने जर पहिला तर फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपत असताना भरत पाटील आठवण करून दिली. जबरदस्त झेल निश्चित शेन वॉटसनचा पकडला होता रवींद्र जडेजाने, तशाच प्रकारचा हा झेल फॉलो थ्रूमध्ये वेट तुमचे पुढे ट्रान्सफर होत असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा झेल म्हणजे कौतुकास्पद आहे, वाखडण्याजोगा निश्चित मी म्हणेन हा झेल भरत पाटीलने टिपलाय. एकंदरीत गडी बाद होतात मैदानावरती, 4 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 64, स्ट्राईकला फलंदाज आता मात्र येत आहे
सचिन हा चेंडू फुल टॉस होता ऑन साइड ला फ्लिक केले फक्त अतिशय सुरेख टाइमिंग चेंडू वन बाउंस ओवर द लाइन चार धावांसाठी अप्रतिम देखण्याचा हा स्ट्रोक पाहतोय आपण ऑन साईडला फक्त वेगाचा इथे वापर केला आहे ताकदीचा वापर नव्हता फक्त दिशा दिली हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी बघा धावची संधी होती ती गमावली आहे आणि एक धाव बाईच्या स्वरूपात या ठिकाणी येत असताना तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एकूण 69 धावा आणि 69 धावा या ठिकाणी नोंदवलेली आहे तर गावदी वसर संघाने 70 धावांचं लक्ष तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय प्रवीण पौशे टायगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत सन्माननीय हितेश भगत यांना विनंती करतो आपण प्रवीण पौशे टायगर यांचं आपण स्वागत करायचं आहे या दादा व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे प्रवीण पौशे टायगर यांचं या ठिकाणी स्वागत होतोय नक्कीच हितेश भगत यांच्या शुभास्ते आणि त्याचबरोबर ज्येष्ठ क्रिकेटर सुखदेव म्हात्रे देसाई या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सुखदेव म्हात्रे सुखदेव दादा म्हात्रे आपण या आपलं देखील यथोचित सन्मान आहे स्वागत आहे ज्येष्ठ क्रिकेटर आहेत समाजसेवक आहेत मार्गदर्शक आहेत देसाई संघाचे कोच आहेत आणि एक अष्टपैलू खेळाडू नवनाथ साळुंके त्याच्या शुभास्ते आपलं स्वागत आहे या ठिकाणी सन्मान आहे आपण स्वीकारावा नक्कीच त्याचबरोबर सन्माननीय हितेश भगत आणि दिवेश भगत आपलं मनापासून स्वागत आहे या शृंखलेसाठी नक्कीच आज पाहिला ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतो भर उन्हात पाऊस घेऊन आभाल मनात दाटत तरी पाऊल चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही तितक्यात कुठून तरी एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ चक्क डोळ्या समोर ऋतू कूस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो ओर टू विनोद थँक्यू विवेक अतिशय चांगली कविता या ठिकाणी सादर केली आहे विवेक मॅन फ्रॉम धानसर तर पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे वसार संघाने 69 धावांची इमारत उभी केलेली आहे आणि इमारतीचे आर्किटेक्ट होते मिस्टर सूरज दूधकर ज्याने 8 चेंडूमध्ये 26 धावांची वाजवी खेळी साकारली 70 धावांचं लक्ष शिडोन संघासमोर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तर या दरम्यान सन्माननीय रुपेश पाटील टायगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सन्माननीय अभिषेक ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते रुपेश पाटील टायगर यांचं आपण स्वागत करायचं आहे त्यांना सन्मानित करायचं आहे त्याचबरोबर सन्माननीय दर्शन पाटील आणि दर्शन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत टायगर गावचे दर्शन पाटील आपलं देखील मनापासून स्वागत त्याचबरोबर रॉयल क्लासिक हॉटेलचे मालक या ठिकाणी किरण पाटील आणि जयप्रकाश शेट्टी उपस्थित आहेत आपले देखील मनापासून स्वागत आहे थँक्यू व्हेरी मच ओवर टू विनोद पाटील ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा
डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज, सुस्पष्ट माहितीपूर्ण समालोचन करण्यासाठी जाणले जाणारे प्रसादजी परब यांच्याकडे जाऊया. थँक्यू विनोद. दुतकरच्या चेंडूला पहिल्या चेंडू एक जबरदस्त धमाका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू. काय चोख प्रत्युत्तर दिले बघा. सतत धावसंख्येचा पाठला करताना मात्र अप्रतिम, अद्वितीय आणि अद्भुत असा फटका. आता मात्र चेंडू हवेमध्ये मिस टाइम. बघायचंय पहिल्या षटकरला चोख प्रत्युत्तर दुतकर कडना. फलंदाज बाद, वसार ऑन फायर, अप्रतिम गोलंदाजी दुतकरची. एक अष्टपैलू खेळाडू पहिल्या चेंडूर एक मोठा फटका दाखवल्यानंतर बघा कशा प्रकारे मला कमबॅक करायचं माहिती आहे याचं उत्तर देत असताना मात्र दुसऱ्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. इथे मात्र फलंदाज निलेश बॅक टू द पवेलियन. हॅलो सुरेश दुतकर पुन्हा त्या सज्ज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गुड बॉलिंग, लाजवाब. अपकमिंग जनरेशन, अपकमिंग यंगस्टर काय छाप सोडू शकतो बघा. पहिल्या चेंडूवर ओव्हर पिच चेंडू होता पण नंतरचे मात्र सर्व चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करत असताना विकेट नको आहे पण मात्र धावसंख्येला पूर्णपणे मला रोकथाम लावायचे याचं मात्र जिवंत उदाहरण देताना लाजवाब गोलंदाजी फ्रॉम सुरेश दुतकर. चेंडू हवेमध्ये खेळत आहे क्षेत्रक्षक आहेत. बघायचं आहे त्यांना बीट करून चेंडू थोडासा मागे जातोय. मिड ऑफचा खेळू चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत फक्त एकच जाव. मी पाहतात संघ अपोजिट म्हणजे शिरडोन. पहिल्या चेंडूवर एक धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली फलंदाज नितीनच्या बॅटमनना. नितीन चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्याच्या दिशी डोक्यावरना. क्षेत्रशक तिथे होते त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी पण नंतर मात्र पुढच्या चेंडूवर एक चोख प्रत्युत्तर दिलं आणि पुढच्या चेंडू मात्र नितीनला तंबूचा रस्ता दाखवला पण त्यानंतर कुठलाही फलंदाज मोठे फटके दाखवू शकला नाही याचं कारण अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणजेच गोलंदाज सुरेश दुतकरची. पहिला षटक समाप्त होते. पहिल्या षटकाकडे धावसंख्या पाहण्यामध्ये 10 फरकावरती 8 डावा, 14 सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची येते फलंदाजी करणाऱ्या म्हणजेच शिरडोन या संघाला. 70 रन्स टू विन आणि आतापर्यंत 8 डावा अंकित झाले. अजूनही 62 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये. 15.50 सरासरीने या 62 धावा कुटायच्या आहेत या शिरडोन संघाला. गिरीशच्या हातात चेंडू सोपवला आहे. गिरीश येतात गोलंदाजी करण्यासाठी. मलंगड विभागातला एक मजबूत दमदार संघ आहे तो म्हणजेच वसार. नावाळी संघाचे संघनायक आणि भंडारली संघाचे संघनायक. चला टॉससाठी यायचं आहे आपण. भंडारली संघाचे संघनायक आपण त्वरित या टॉससाठी. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल तो भंडारली विरुद्ध नावाळी. गोलंदाज सज्ज होत आहे. गिरीश कॉमेंटर बॉक्स एंडकडनं. ओ लेफ्ट आर्म राऊंड विकेट हवेमध्ये खेळले आहेत. क्षेत्रशक दूरवर आहेत. बघायचंय तो पोचेपर्यंत त्याला चेंडू बीट करून सीमारेच्या बाहेर दमदार चौकार. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल.
जयप्रकाश शेट्टी साहेब आणि त्याचबरोबर युवा सेना अधिकारी सन्माननीय डोंबिवली वेस्टचे राहुल म्हात्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभसेना आणि फिकीचा कौल करावा. जयप्रकाश शेट्टी आणि राहुल म्हात्रे, कालच आम्ही या स्पर्धेचे आवर्जून उल्लेख केला होता, चित्र म्हात्रे चषक, कारण त्या स्पर्धेच्या ओपनिंगला पूर्वेश सरना एक स्वतः आलेले होते, कारण जे खूप चांगले खेळाडू आहेत. युवा सेनेचे सचिव, एक हॅटसम पर्सनॅलिटी व्यासपीठावर राहुल म्हात्रे आणि यांच्या शुभ हस्ते जयप्रकाश शेट्टी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या दोघांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल केला जात आहे दोन्ही संघ खेळाडूंच्या मध्ये, संघनायकांच्या मध्ये. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गिरीश हा चेंडू बनवलाय फटका तिथे ऑन साईडला, चेंडूला पुल केलाय, चेंडू मागे जातोय खूप डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन म्हणणार, सीमारेषेच्या बाहेर, अजून एक दमदार चौकार. तर चौकार आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये खूप वेगाने पुढे सरकते, ती म्हणजे 17 धावसंख्येवर चांगली सुरुवात, ठोस सुरुवात. चोख प्रत्युत्तर, ओ चेंडू समोर खेळत आहेत मिड ऑन लक्ष दर्शक आहेत, खूप वेगाने ते मात्र येत आहेत. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. राहुल म्हात्रे वाटत एक युवा अधिकारी आहेत युवा सेनेचे, पहिल्यांदाच जेव्हा क्रिकेट स्पर्धा कव्हर केली होती रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर, खूप प्रमुख भूमिका राहिली होती राहुल म्हात्रेची स्वतः आयोजकाच्या भूमिकेत. लेफ्ट आर्म ओवर गिरीश, ओ फुललेचा चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू, यशच्या उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू, गुड बॉलिंग आणि इथे मात्र फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. लाजवाब अप्रतिम संगीत शिवसेना, वचनबद्ध आणि सेवाभाव म्हणजेच शिवसेना, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विभागात अग्रेसर अशी संघटना शिवसेना. नावाळी संघाची संघनायक आणि त्याचबरोबर संघ त्यांच्या अपोजिटला तो म्हणजेच भंडारली संघाची संघनायक, जरा कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे दोन्ही कॅप्टन्सने, नावाळी आणि भंडारली कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधा. प्लेईंग ट्वेल्वची नावं आमच्याकडे द्यायची आहेत कारण ती आम्हाला इन्सर्ट करायची आमच्या सिस्टममध्ये कॉम्प्युटरमध्ये. पुललेंचा चेंडू होता, बॅटची आउटसाईड घेतली, मागे जातो चेंडू, फर्स्ट स्लिपमध्ये धाव घ्यायची होती पण नकार दिला फलंदाजाने. फलंदाज रामनाथ म्हात्रे साहेबांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकार लगावल्यास 5000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशीच आम्ही यावरचून उल्लेख केला होता विनोद, जे तुम्ही समोर कटआउट्स पाहतात म्हणजेच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे स्वतः एक चांगले खूप चांगले क्रिकेटर आहेत. मला आठवतं आहे की तो दिवस मागाशी मीच कालच्या दिवसात पहिल्या दिवसात मी उल्लेख केला होता, जेव्हा मी आमचं करिअर स्टार्ट केलं 2006 तेव्हा बँड्राच्या कोलगेट ग्राउंडवर मात्र हे व्यक्तिमत्व आमच्यासोबत व्यासपीठावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होतं आणि खूप चांगली आमची कॉमेंट्री एन्जॉय केली, चांगले क्रिकेटसुद्धा खेळले आणि त्याच्याबरोबर त्यांच्या मागोमाग म्हणजेच युवा सेनेचे सचिव म्हणजेच पूर्वेश सरनाईक जेव्हा राहुल म्हात्रे यांच्या क्रिकेटस्पर्धेला जेव्हा आले होते रेल्वे ग्राउंडवर तेव्हा खूप चांगलं क्रिकेट खेळले होते, ऑफ ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह खूप जबरदस्त पाहायला मिळाला, त्यामुळे दोन्ही व्यक्तिमत्व खूप चांगले क्रिकेटर आहेत त्याचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. त्याचबरोबर सर आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे हे देखील खूप चांगले क्रिकेटर आहेत, त्याचं प्रात्यक्षिक आम्ही पाहिलं होतं नामदेव स्मृती चषकच्या दरम्यान सुरेख फलंदाजी त्यांनी दाखवली होती आणि त्यांच्यामधलं जे क्रिकेट आहे हे त्या ठिकाणी त्यांनी सादर केलं होतं. मग त्यासाठीच म्हटलं की क्रीडा विभागाने निश्चित अग्रेसर अशी संघटना तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच शिवसेना. लेफ्ट आर्म ओव्हर, अजून एक तिसरा गोलंदाज डावखेळा त्याचा ऑन साईडला पूर्ण करायचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, लेग बाईकचा इशारा, तिसरा गोलंदाज सुद्धा तुम्हाला डावखुरा पाहायला मिळते. एक काळ असा होता, एक काळ अजूनही असा आहे, देसाई संघाच्या माध्यमात आपण फिरकी गोलंदाज पाहतो ते म्हणजे सगळे डावखुरे आहेत, तेव्हा तुम्ही वादात सौदे मात्र सुद्धा व्यासपीठावर मगाशी उपस्थित होते, त्यांच्या माध्यमात बरेच खेळाडू देसाई गावाच्या माध्यमात घडले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच आहे, बॅकवर्डला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, आतमध्ये आणताय चेंडू, इन स्विंग होतोय आणि धावची पुन्हा एकदा संधी पण मात्र थांबवत आहेत सुदेव काका. तुम्ही पाहताय स्वतः मात्र व्यासपीठर आहेत, एन्जॉय करतायत क्रिकेट, सामने पाहतायत, वन द मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर फ्रॉम देसाई, फ्रॉम डोंबिवली अँड फ्रॉम ठाणे ऑल्सो. बॅकवर्डला झालेत, पंच केल्या चेंडूला, चेंडू तो डीप पॉईंटला क्षेत्रक्षक तिथे येतात चेंडूवर, तोपर्यंत क्षेत्रक्षक करेपर्यंत ओ चांगली फेकी, गुड थ्रो, परफेक्टली ऑन द स्टम्प. दुसरी धाव घेण्याची मात्र तुम्ही धमकच दाखवू शकत नाही या खेळाडूसमोर,
काय फेकी गेली आहे बघा. तीन गोलंदाज आतापर्यंत डाकुरे वापरण्यात आले आहेत. सर एक गोलंदाज गिरीश, तर वयवर्ष 16 वर्षाचा हा गोलंदाज ज्याने जोविलीच्या मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी केली होती. लाऊड अपील, यस इट इज आउट. ओ यू टी फलंदाज बाद स्ट्रेट टू द स्टम्प हा चेंडू होता आणि बरोबर पायचित पकडलं गेलं. लेग बे लेग बिफोर विकेट LBW आणि अजून एक धक्का लागलाय तो शिरडोन संघाला. हॅलो हॅलो हॅलो. तर अजून एक धक्का लागतोय तो शिरडोन संघाला. थोडासा बॅकफुटर संघ आहे. लेफ्ट आर्म ओव्हर, चेंडू समोर खेळतात, मिडॉनच्या डोक्याने चेंडू एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रक्षक दूरवर ना दूधकर येत आहेत पण त्याला बीट करून चेंडू सी मारायच्या बाहेर. संघर्षमय मच निडेड बाउंड्री चौकार. एक माहिती अशी मात्र येते आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांकडून, आमदार चषक 2018 सुद्धा मात्र ठाणे वर्सेस रायगड हा सुद्धा सामना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांना निश्चितच या सामन्याची उत्कंठा लागली असणार. 17 तारखेला स्पर्धेच्या 5व्या दिवशी स्पर्धा तुम्ही पाहू शकाल बरोबर 2 वाजता दुपार 17 ठाणे विरुद्ध रायगड. रायगड संघाची लिस्ट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत या चेंडू नंतर. ओ क्लीन बोल्ड, यशचा उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज काय करू शकतो, काय त्याने ताकद असते, काय नॅशनल ताकद असताना दाखवत असताना आपली मात्र पूर्णपणे ताकद झोकून दिली, आपलं पूर्णपणे कौशल्य झोकून दिलं आणि आपला ड्रीम बॉल यूज केला. सरळ वेध घेतला यष्टीचा, फलंदाज बाद. तर ठाणे वर्सेस रायगड ऑन 17 तारखेला हा तुम्ही सामना पाहू शकाल बरोबर 2 वाजता. तर रायगडचा संघ अशा प्रकारे असेल, विशाल जितेकर, उस्मान पटेल, किरण पवार, ओमकार पाटील, विकी पाटील, विश्वजीत म्हात्रे, बारक्या कांबळे, ऋषी नाईक, आकाश तारेकर, राहुल म्हात्रे, समर्थ कडू, वैष्णव भोईर, सुधीर तांडेल, अंगद पाटील, जितू पाटील आणि जीवित म्हात्रे हा एकूण संघ आहे म्हणजे रायगड. आणि बघायचं आहे आमच्या ठाणे जिल्ह्याची निश्चितच लिस्टसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल, ती सुद्धा आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण रायगड संघ सज्ज होणार आहे तो बरोबर 17 तारखेला दुपारी 2 वाजता हा ठाणे वर्सेस रायगड एक मैत्रीपूर्ण लढत फ्रेंडशिप मॅच खेळण्यासाठी पुन्हा एकदा या आमदार चषकामध्ये. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाचे धाव संघ धावफलक पाहायला मिळते, ती एकूण झाली ती 24 धावा धावफलकावर. प्रसाद सर एक 2 सेकंद फक्त. सन्माननीय किरण पाटील रॉयल क्लासिक हॉटेलच्या मालिक या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जयप्रकाश शेट्टी, किरण पाटील आणि जयप्रकाश शेट्टी यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय वासुदेव पाटील यांना विनंती करतो. डायगर आपण त्यांना सन्मानित करून घ्या. ओ टू परब सर, अजूनही 46 धावांची गरज आहे. स्ट्रगल करतोय, झगडतोय तो शिरडोन संघ वसार संघाच्या समोर. वन्स अगेन इन ऍक्शन सूरज दूधकर ॲट क्रीज. राऊंड विकेट ऑप्शन, थोडासा बाहेर चेंडू टर्न करतात, बाहेर काढतात चेंडूला, आउटस्विंग दाखवत असताना आपल्याकडे असलेली क्षमता आपली गुणवत्ता सिद्ध करतोय तो सूरज. अपकमिंग जनरेशन, अपकमिंग यंगस्टर, उद्योन्मुख खेळाडू. लाजवाब गोलंदाजी फ्रॉम सूरज दूधकर. लेफ्ट आर्म राऊंड पुन्हा एकदा. ओ चेंडू हवेमध्ये मिस टाईम होतोय, स्वतः गोलंदाजाने कॉल दिला, इट्स माय कॅच आउट, फलंदाज बाद. किती कॉन्फिडेंटली आले बघा, स्वतःच्याच गोलंदाजी स्वतःचा झेल पकड समोरच्या खेळाडूचा, किती आत्मविश्वास देऊन जातो खेळाडूला आणि तोच आत्मविश्वास तुम्हाला पाहायला मिळतो. झळतोय तो सूरज दूधकरच्या गोलंदाजीतून.
निश्चितच उन्हामध्ये रंग काळा पडतो, पण याच ऊन पावसानेच मात्र खूप चांगले दिवस दाखवले टेनिस क्रिकेटर्सना. हो, चेंडू बॅकफुट लावून जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब गोलंदाजी, तिसरा एक भेदक मारा आपल्या गोलंदाजी दाखवत असताना सुरेश दूधकर. लाजवाब इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, एक्सलंट वर्क इन द मिडल बाय सुरेश दूधकर. पहिलं षटकसुद्धा एक खूप सुंदरित्या हाताळलं, 8 धावा फक्त खर्च केला. चेंडू हवेमध्ये आहे, बघायचं क्षेत्रशक दूरवर आहेत, झेलण्यासाठी सज्ज होत आहेत. विकी गुड कॅच, फलंदाज बाद, अप्रतिम झेल टिपलाय विकीने ॲज इट इज नेहमीप्रमाणे, आणि खूप सुंदर झेल टिपल, अजून एक धक्का दिलाय तो सूरजने शिरोडन संघाला. सगळ्यात महत्त्वाचं मी कौतुक करेन ते रवी वायलेचं, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर फ्रॉम वसार, मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर फ्रॉम कल्याण, मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर फ्रॉम मलंगड डिव्हिजन. लाजवाब खेळाडू आहे, एक दादा संघ वसार. चेंडू हवेमध्ये मिस टाईम होतो आहे, मागे जाते चेंडू, स्क्वेअरला चेंडू लँड होतो आहे, तो मात्र थोडासा टर्न होऊन मागे जात असताना तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. की रवी वायलेचं मी कौतुक का केलं यासाठी, कारण त्याने मात्र स्वतःचं क्रिकेट तर डेव्हलप केलंच आहे, अजूनही तो क्रिकेट खेळतो आहे. सगळ्यात अनुभवी खेळाडू, सगळ्यात वयस्कर खेळाडू या संघाचा, पण अपकमिंग यंगस्टरला मात्र संधी देतो, नवीन चेहऱ्यांना संधी देतो, नवीन मात्र पोटेन्शियलला संधी देतो, मात्र ओळख आहे या संघाची. लाजवाब गोलंदाजी, सुरेश दूधकर. ओ, फुललेंचा चेंडू होता इथे, मात्र यष्टी वाकवून गेला हा चेंडू. लाजवाब यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, फुललेचा चेंडू यष्टा उद्ध्वस्त करून जातोय, आणि अजून एक धक्का देतोय तो सुरेश दूधकर या षटकामध्ये. फलंदाज बाद. लाजवाब संगीत, ओ स्पेशल डेडिकेट टू सूरज दूधकर, जणू काही त्याच्यासाठीच हे गाणं. चलते चलते ये मेरी ये गेंदे याद रखना, लेकिन कभी अलविदा ना कहना. अलविदा निश्चितच बघायचं आहे, तर मात्र कुठला संघ करतोय, पण निश्चित म्हणे की मात्र मैदानाच्या बाहेरही खूप चांगले मित्र असतात हे सर्व संघ. कायमचं कधी अलविदा करू नका आम्हाला, कायमचं कधी टाटा करू नका, म्हणजे आपण नेहमीच आपण चांगले मित्र असू. पुन्हा एकदा कुठल्या तरी स्पर्धेमध्ये आपण एकत्र येऊ, पण ही फक्त या स्पर्धेपुरती मर्यादित ही लढाई आहे. लाजवाब गोलंदाजी, 2 षटकं हाताळली, एकही निर्धाव नाही, जबरदस्त स्पेल हाताळताना आपल्या संघासाठी. हा चेंडू उजव्या हाताचा येतो आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्रशक स्क्वेअर लेग वरना खूप वेगाने चेंडू येतो आहे इथे, मात्र खूप चांगला झेल, क्षेत्रशक आहे डीपमध्ये. विकी मात्रे वन्स अगेन अप्रतिम झेल टिपत असताना फलंदाज बाद. तर याच दरम्यान व्यासपीठावर पाहिलं तर राहुल म्हात्रे युवा सेना डोंबिवली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मोरेश्वर अलिमकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राहुल म्हात्रे युवा सेना डोंबिवली यांचं स्वागत करायचं आहे, यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच यंगस्टर्स, हँडसम पर्सनॅलिटी, युवा नेतृत्व, युवा सेनेचा युवा अधिकारी राहुल म्हात्रे त्यांचा सन्मान होतोय व्यासपीठावर. राऊंड विकेट, बॅकफुटला गेले चेंडू, हवेमध्ये खेळत आहेत, क्षेत्रशक जातात मागे, झेल होणार का, पण नाही त्यांच्या वाक्याच्या बाहेर, आणि तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धाव पूर्ण करत असताना बघायचं पराभवाचं अंतर अजून किती कमी करतोय तो फलंदाजी करणारा शिरोडन संघ. पूर्णपणे बॅकफुटवर नेल्याचा एकच कारण, 2 षटकांच्या स्पेलमध्ये एकही निर्धाव नाही, फक्त 10 धावा खर्च केल्या त्या 10, आणि तब्बल 3 गडी बाद करणारा गोलंदाज सूरज दूधकर. 4 फलंदाज बाद केले आहेत पूर्ण 2 षटकांमध्ये, खूप चांगली गोलंदाजी यष्टीच्या मागे. तुम्ही आता ज्ञानेश्वर खूप चांगलं विश्लेषण करत असताना या संघासाठी गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करत असताना उजव्या हाताने नितीन चेंडू समोर खेळत आहे, क्षेत्रशक मात्र कोणी जवळपास नाही आहे, भरपूर लांबचा पल्ला गाठावा लागतोय, पण 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार आणि हा चौकार. गाणं
दिवस साजर के लिए बघा डीजे ऑपरेटर्स ने उत्तम पाटील यांनी फॅमिली उत्तम पाटील यांनी बंधू ब्रदर्स फुल टॉस समोर खेळत आहेत बोलस बॅक ड्राईव्ह क्षेत्रक्षेत दूरवरणार येत आहेत सुरेश दूधकर चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघा एक दमदार खेळाडू आहे मग ते फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो तिन्ही विभागात आपलं नाव खूपच उंचावलं आहे या खेळाडूने सुरेश दूधकर ग्रेट फिल्डिंग श्रीडन संघ कंप्लीट ऑन बॅकफूट फक्त काही औपचारिकता बाकी आहे काही चेंडूंची या सामन्यामध्ये धाव संख्या झाली धाव फलकावरती 33 धावा चेंडू थांबलेत नंतर पोचको घेऊन मात्र फटका एक्झिक्यूट केला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला आणि मात्र फलंदाजी थांबवली ते मात्र धाव घेतली गेली नाही या शेवटच्या चेंडूवर 33 या धावसंख्येत रोखलंय जेव्हा 70 धावसंख्येचा पाठलाग सुरू होता आणि आतापर्यंत 33 धावा म्हणजे हा सामना जिंकला तर 36 धावांनी तो फलंदाजी कळी मात्र क्षेत्ररक्षण करणार खूप मोठ्या फरकाने तुम्ही पाहता स्पर्धेमध्ये खूप मोठ्या फरकाने हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे वसार संघ हा सामना जिंकतोय तो 36 या धावाने तुम्ही पाहतात आमच्या डाव्या बाजूला व्यासपीठ डाव्या बाजूला फ्री कुपन चालू आहे तिथे मोबाईलसाठी लकी ड्रॉ फ्री कुपन्स फॉर मोबाईल आणि पेड कुपन फॉर ॲक्टिवा 4G 100 रुपयाचं तुम्हाला कुपन पिकअप करायचं आहे या ॲक्टिवा 4G साठी आणि असा ड्रॉ स्पर्धेच्या शेवटच्या दिवसात आम्ही ओपन करू याची नोंद घ्यायची आहे.